नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आज प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय पाहणार आहोत। हे प्रकरण पाहण्यापूर्वी तुम्हाला काटकोन त्रिकोणाची ओळख असणं गरजेचं आहे। तुम्ही 9वीपर्यंत काटकोन त्रिकोण शिकला आहात। काटकोन त्रिकोणात एक कोन 90° मापाचा असतो। या कोनासमोरील बाजूला आपण कर्ण असं म्हणतो। कर्ण आणि उरलेल्या दोन बाजू यांच्यामधील सूत्राला पायथागोरसचे सूत्र म्हण आपण ओळखतो, या नावाने ओळखतो। कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग असं ते सूत्र आहे। आता आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असता तिसरी बाजू काढता येते, परंतु तीनही बाजू दिल्या तर तो काटकोन त्रिकोण आहे का हे पाहायचं आहे। त्यासाठी सराव संच 2.1 मधील प्रश्न क्रमांक 1 मध्ये अशी त्रिकोटी दिलेली आहे, ही त्रिकोटे पायथागोरसची त्रिकोटे आहेत का आपल्याला ते पाहायचं आहे। आता बघा, प्रश्न क्रमांक 1 मधील पहिलं गणित 3, 4, 5 या तीन बाजू असणारा एक त्रिकोण आहे, मग ते पायथागोरसचं त्रिकोण आहे का? जर हे पायथागोरसचं त्रिकोण आहे असं आपण मानलं तर पाच ही सर्वात मोठी बाजू म्हणजे कर्ण असायला हवा, म्हणून सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग त्याचा वर्ग बरोबर 5 चा वर्ग बरोबर 25 असं येईल, याला 1 म्हणूया आणि एक बाजू त्याचा वर्ग अधिक दुसरी बाजू त्याचा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25 असा आहे। आणि म्हणून पंचवीस बरोबर 25 समीकरण 1 व 2 वरून, आणि असं असतं का? तर असतं। आणि म्हणून 3, 4, 5 हे पायथागोरसचं त्रिकोण आहे। आता 4, 9, 12 या तीन बाजू असणारा त्रिकोण आहे का ते आपण आधी पाहू। यात सर्वात मोठी बाजू 12 दिसते, म्हणजे आपल्याला तिचा आधी वर्ग काढून घ्यायला हवा। सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग बरोबर 144। आता उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आपल्याला काढायला हवी। उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करताना 4 चा वर्ग अधिक 9 चा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि 9 चा वर्ग 81 बरोबर 97 हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं। 144 बरोबर नाही 97 हे आपल्याला 1 व 2 वरून कळाले। आणि म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकोण नाही। आता तिसरं उदाहरण 5, 12, 13 यातील सर्वात मोठी बाजू 13 आहे, त्यामुळे आधी आपणाला 13 चा वर्ग काढून घ्यावा लागेल। सर्वात मोठी बाजू 13 चा वर्ग बरोबर 169 हे आपल्याला समीकरण 1 मिळाले। आता एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25 अधिक 12 चा वर्ग 144 बरोबर 169 आले। आणि म्हणून 169 बरोबर 169 असतात। आणि इथं आपल्याला समीकरण 1 व 2 वरून ही माहिती मिळालेली आहे। आणि म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकोण आहे। अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 1 मधील उर्वरित गणिते तुम्ही सोडवायची आहेत। आता प्रश्न क्रमांक 2 पाहूया। या प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोण MNP मध्ये कोन MNP बरोबर 90° त्याचबरोबर NQ
हा एम पी वर टाकलेला लंब दिलेला आहे. एम क्यू चं माप 9 आहे तर क्यू पी चं माप 4 आहे तर एम क्यू काढा. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनातून कर्णावर टाकलेल्या लंबास भूमिती मध्य असं म्हणतात आणि त्यासाठी सूत्र आहे मग भूमिती मध्याचा वर्ग बरोबर कर्णाच्या दोन्ही तुकड्यांचा गुणाकार म्हणजे एम क्यू गुणिले क्यू बरोबर 9 × 4 बरोबर 36 आणि म्हणून भूमिती मध्य बरोबर 6. भूमिती मध्याचा वर्ग त्याचा वर्ग म्हणून भूमिती मध्य हा शब्द आणि 36चा वर्ग म्हणून 6 अशा पद्धतीने आपण हे उत्तर मिळवलेलं आहे. या कृतीमध्ये त्रिकोण क्यू पी आर हा 90° कोण क्यू पी आर हा 90° कोण असणारा काटकोन त्रिकोण क्यू पी आर आहे. पी एम हा क्यू आर वर टाकलेला लंब आहे तर पी एम चा माप 10 आहे आणि क्यू एम म्हणजे कर्णाच्या एका तुकड्याचं माप 8 आहे तर पूर्ण कर्णाची लांबी काढा अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. इथं सुद्धा कर्णावर काटकोनातून टाकलेल्या लंबास भूमिती मध्य असे म्हणतात म्हणून आपल्याला त्याचं सूत्र वापरावं लागेल भूमिती मध्याचा वर्ग बरोबर कर्णाच्या दोन्ही तुकड्यांचा गुणाकार म्हणजे क्यू एम गुणिले एम आर 10² = 8 × mR 100 = 8 × mR 100 × 8 = एम आर. आता या दोन्हीला 4 भाग जातो 4 × 8 = 20 म्हणजे 12.5 बरोबर एम आर आलं. आता आपल्याला क्यू आर काढणं अपेक्षित आहे आणि म्हणून क्यू आर बरोबर क्यू एम अधिक एम आर म्हणून क्यू एम ची किंमत 8 आणि एम आर ची किंमत 12.5 बरोबर 20.5. आता या आकृतीचे निरीक्षण करा. पी एस आर या त्रिकोणामध्ये कोन पी एस आर बरोबर 90° कोन एस पी आर बरोबर 30° म्हणजेच आपोआप हा उर्वरित कोन 60° मापाचा असेल म्हणून या त्रिकोणाला आपण 30-60-90 काटकोन त्रिकोण असं म्हणू शकतो. त्रिकोण पी एस आर मध्ये कोन पी एस आर बरोबर 90° कोन एस पी आर बरोबर 30° म्हणून कोन पी आर एस बरोबर 60° याला उर्वरित कोन असं आपण म्हणू शकतो आणि म्हणून त्रिकोण पी एस आर हा 30°, 60°, 90° मापाचा कोन होतो मापाचा त्रिकोण होतो. आणि मग या त्रिकोणामध्ये एका बाजूचं माप माहीत असलं की आपण उर्वरित बाजूंची माप काढू शकतो. 30 कोनासमोरील बाजू इथं दिलेली आहे मग आपल्याला 30 कोनासमोरील बाजूचं सूत्र माहिती पाहिजे. यसा ही 30 कोनासमोरील बाजू बरोबर कर्ण पी आर छेद 2 हे सूत्र आपल्याला वापरता येईल 30° कोनासमोरील बाजू त्याचं हे सूत्र आहे आणि मग एसआरची किंमत 6 आहे तर पी आर छेद 2 आणि म्हणून हे 2 इकडे गेले 6 × 2 बरोबर पी आर आणि म्हणून 12 बरोबर पी आर आपल्याला पी आर बरोबर 12 ही किंमत अशा पद्धतीनं काढता येईल. पी एस ही बाजू आपल्याला अजून काढायची आहे. पी एस म्हणजे 60 कोणाच्या समोरील बाजू आहे आणि म्हणून 60 कोणासमोरील बाजूचं सूत्र पी एस बरोबर कर्ण पी आर गुणिले कर्णी 3/2 याला म्हणता येईल आपल्याला 60° कोणासमोरील बाजू. आणि म्हणून पी एस बरोबर पी आर ची किंमत मगाशी 12 निघाली होती 12 × 3/2 पी एस बरोबर 6 × 3 अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 5 मधील उदाहरण हे कृतीवर आधारित उदाहरण आहे. आता या
आकृतीचं निरीक्षण करा, हाही काटकोन त्रिकोण आहे, याच्यातील ए बी आणि बी सी या दोन समान बाजू आहेत, मग याला आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणता येईल. इथं बघा ए बी बरोबर बी सी हे त्यांनी दिलेलं असल्यामुळं इथं पक्ष असं आपल्याला म्हणता येईल. कोण बी ए सी आणि कोण बी सी ए समद्विभुज काटकोन त्रिकोणातील लघुकोन हे प्रत्येकी 45° मापाचे असतात, त्यामुळे बी ए सी हा 45° असेल तर बी सी ए हा सुद्धा 45° मापाचा असेल. आणि अशा त्रिकोणामध्ये जे सूत्र आहे त्याचा ते सूत्र असं की काटकोन करणाऱ्या बाजूंचं माप बरोबर 1/2 × 2 × कर्ण. आणि मग इथं 1/2 × 2 × कर्णाची किंमत वर्गमुळात 8 आहे. 1/2 × 2 × 8 म्हणजेच 2 वर्गमुळात 2, 8 × 4 × 2 बाहेर निघाले, 2 × 2 गेली आणि 2 उरले. अशा पद्धतीनं काटकोन करणाऱ्या बाजू या प्रत्येकी 2 असल्याचं निघेल.